पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं पुष्प हरी डेव्हिड सर 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 श्री कृष्णमूर्ती श्री हेमंत जोगदेव सर. आज पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा. आज 6 तारीख आहे, पत्रकार दिन आहे. पालकमंत्री या नात्यानं पत्रकार संघाच्या मदतीनं ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार मी दरवर्षी करत असतो आणि एक स्नेह मिळावाच असतो, स्नेह भोजन पण असतं. आणि आपणही सगळे चॅनलचे पत्रकार आहात, आपल्याला देखील आज पत्रकार दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि पत्रकारिता ही लोकशाहीतली एक आवश्यक बाब आहे. जागरूक पत्रकार हा समाजाला खूप चांगला न्याय देऊ शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो आणि अनेक सामाजिक कामं आणि उपक्रम हे आपल्याकडनं होत असतात. आणि म्हणून असंच चांगलं काम पत्रकारांनी करावं एवढीच शुभेच्छा आज पत्रकाराच्या निमित्ताने आपल्याला देतो. हेल्मेटच्या संदर्भात जुन्या काळी जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा व्यवहारिकदृष्ट्या ते अडचणीचं होतं आणि म्हणून मी त्यावेळेला म्हणायचो की आपण त्याची सक्ती करू नये म्हणून. पण आज अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये 1000 माणसं अपघातात मरत आहेत. एकट्या पुणे शहरात साधारण 250-300 लोकं ही डोक्याला इजा होऊन मेली आहेत आणि 250 लोकं जिल्ह्यात मिळत. एका वर्षात आकडा 500-600 वर आहे. आज वाहनांचा स्पीडही वाढला आहे आणि त्यामुळे नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे इथे हेल्मेट हे कंपल्सरीच केलं पाहिजे आणि आता ते माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माझं एवढंच म्हणणं त्याच्यात होतं की जेव्हा आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत, गल्ली बोळ आहेत, अनेक महिला मुलांना शाळेत सोडायला जातात, तर अशा ठिकाणी जिथं वाहनाचा स्पीड 10-15 आहे तिथं कायदा जरूर आहे, तो मानलाच पाहिजे, व्यावहारिक मार्ग काढावा अशीच माझी इच्छा आहे. तसंच मी पोलीस कमिशनरांना सांगितलं आहे. पण आज देशभर जगभर लोक हेल्मेट वापरत आहेत, ते आपल्याच सुरक्षिततेकरता आहे. त्यामुळे दंड वगैरे न करता प्रबोधन करावं. आणि आपण 1,00,000 रुपयाची स्कूटर घेतो तर त्याच्यात एक थोडासा पार्ट हेल्मेटचा घेतला तर आपली सुरक्षितता आहे. जो माणूस रस्त्यावर मरतो त्याचं सगळं कुटुंब उघडं पडतं आणि मग शेवटी तो दोष त्याचा असतो आणि भोगावा लागतो कुटुंबाला. त्यामुळे याच्यात अतिरेक करू नये पण प्रबोधन करावं. मला आनंद वाटला की पुण्यात अनेक संस्था पुढे आल्या, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना महत्त्व पटवून दिलं आणि म्हणून ह्याच्यातनं व्यावहारिक मार्ग काढावा. गल्लीबोळ्यात हेल्मेट नसलं तर पोलिसांनी तो व्यावहारिक मार्ग म्हणून अवलंबवा. पण हायवे, स्टेट हायवे जिथं वाहनं 50, 60, 100 स्पीडने जातात तिथे ते आवश्यक आहे असं मला वाटतं. ह्याच्यात कोर्टाने निर्णय दिला असल्यामुळे त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध, आणि कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो, आपल्याला माहिती आहे की जजमेंट जे एकदा कोर्टाने दिलं की त्याचं रूपांतर कशामध्ये होतं ते. आणि म्हणून ह्याच्यावर अधिक भाष्य न करता समजूतदारपणे समजुतीने आपल्या हिताकरता योग्य तो निर्णय पुणेकरांनी घ्यावा आणि ज्यांना ज्यांना आता शक्य आहे त्यांनी हेल्मेट वापरावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी मोठ्या रस्त्यांनी जाऊ नये, छोट्या रस्त्यांनी जावं. पण असं व्यवहारात होत नाही, कोणाला कुठेही कधी जावं लागतं आणि म्हणून त्याचा अतिरेक होणार नाही, सामान्य माणसाला त्रास होणार नाही. पण प्रबोधनातनं ह्याच्यातनं मार्ग निघेल, आपल्याला ते घ्यावं लागेल आणि म्हणून आपण ते घ्यावं आणि पोलिसांनी त्याचा अतिरेक करू नये, वॉर्निंग द्यावी, एक वेळ सुटका करा. काल मला एक फोन आला, एखादा टँकर आला म्हणून तो घरातनं पटकन निघाला. मी त्यांना सांगितलं व त्याचं नाव गाव घ्या, तो उद्या म्हणला मी दंड भरीन, आत्ता माझ्याकडे पैसे नाही. लोकांना त्रास न होता काम कसं होईल असं आपण बघितलं पाहिजे. धन्यवाद.